नमस्कार न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत आहे युक्रेन आणि रशियाच्या युद्धात आता रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पहिल्यांदाच आपल्या किंजल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केलाय त्यामुळे आता या संघर्षाची तीव्रता वाढताना दिसते युक्रेनच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी रशियाने हा हल्ला केला यामुळे आता युक्रेनवर हल्ला करताना रशिया सर्व मर्यादा ओलांडताना दिसतोय या हल्ल्यात क्षेपणास्त्र आणि विमानांच्या शस्त्रांचा भंडार नष्ट झालं आहे रशियाने यापूर्वी कधीही युद्धात एवढ्या उच्च स्तराची शस्त्रं वापरली नव्हती एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान किंजल हायपरसॉनिक शस्त्रांचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे किंजल या हायपरसॉनिक एरोबॅलिस्टिक क्षेपणास्त्राने दारुगोळा असलेलं एक मोठं भूमिगत गोदाम नष्ट केल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे आता हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र काय आहे ते आपण जाणून घेऊया हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची गणना ही सुपर विनाशकारी शस्त्रांमध्ये होते हायपरसॉनिक म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या पाचपट वेगाने उड्डाण करताना त्यांच्या लक्ष्याकडे जाणारी क्षेपणास्त्र आहेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे गेल्या तीन दशकानंतरचं सर्वात प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे या अंतर्गत एखादं वाहन प्रथम क्षेपणास्त्राला अवकाशात घेऊन जातं त्यानंतर क्षेपणास्त्र इतक्या वेगाने लक्ष्याकडे जातात की क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा त्यांचा माग काढू शकत नाहीत आणि त्याला नष्टही करू शकत नाहीत हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याची दिशा बदलता येते हे क्षेपणास्त्र शत्रू देशाच्या रणनीतीनुसार आपली दिशा बदलण्यास सक्षम आहे हायपरसोनिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेद्वारे पकडली जात नाहीत त्यामुळे ते अधिक धोकादायक असतात तर ही क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेतही येत नाहीत त्यामुळे या क्षेपणास्त्रांच्या लक्ष्याबाबत संभ्रम निर्माण होतो पुतीन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटलं होतं की हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या गतिशीलता आणि क्षमतांमध्ये रशिया हा जगात आघाडीवर आहे या क्षेपणास्त्रांचा शोध घेणं आणि त्यावर मात करणं हे इतर देशांसाठी खूप कठीण आहे हे क्षेपणास्त्र दोन हजार अठरामध्ये रशियाने लॉन्च केलेल्या शस्त्रास्त्रांच्या मालिकेचा भाग आहे तर भारताचा विचार केला तर भारत हायपरसोनिक शस्त्रांच्या तंत्रज्ञानावरही काम करतोय भारताने यापूर्वीच त्याची चाचणी घेतली दोन हजार वीसमध्ये या, या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली होती अमेरिका रशिया आणि चीन नंतर भारताने स्वतःचं हायपरसोनिक तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली यापूर्वी रशियाने असाच एक विनाशकारी बॉम्ब युद्धाच्या दरम्यान वापरल्याचा दावा करण्यात आला होता तो बॉम्ब म्हणजे वॅक्यूम बॉम्ब रशियाने युक्रेनच्या सैन्याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी म्हणून नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका शाळेवर व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा दावा एम एस टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राईट्स वॉच या संस्थेने केला होता हा बॉम्ब किती विनाशकारी आहे याची सविस्तर माहिती न्यूज डंकाच्या तीन मार्चच्या फादर ऑफ ऑल बॉम्ब या व्हिडिओमध्ये दिली या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर तो व्हिडिओ नक्की पहा एकूणच रशिया आणि युक्रेन युद्ध अजून शमण्याचे चिन्ह नाही आहेत त्यात पुतीन यांनी रशियाच्या सैन्याला अणुयुद्ध सराव करण्याचे आदेश दिले त्यामुळे आता अणुबॉम्बचा वापर होणार का अशी भीती व्यक्त होते सुरुवातीला युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे अमेरिका आणि नाटो संघटना यांनी प्रत्यक्ष मैदानात उडी न घेतल्यामुळे युद्धाचा भडका उडणार नाही अशी शक्यता व्यक्त झाली होती पण त्यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली पण त्यांनी असं का म्हटलंय ते आपण जाणून घेऊया रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत चर्चेची तयारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दाखवले तेव्हा ते म्हणाले की चर्चा करूनच हा संघर्ष थांबवता येणार आहे मात्र वाटाघाटीचे प्रयत्न अयशस्वी झाले तर दोन्ही देशांमध्ये तिसरं महायुद्ध होऊ शकतं असा इशारा त्यांनी रशियाला दिलाय यापूर्वी या, या दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या मात्र त्यातून कोणताही ठोस मार्ग निघाला नव्हता दरम्यानच्या काळात दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती तेव्हा मोदींनी त्यांना शिष्टमंडळापेक्षा स्वतः समोरासमोर बसून चर्चा करावी आणि यातून मार्ग काढावा जे मुद्दे समस्या आहेत त्यावर समोरासमोर बसूनच तोडगा निघू शकतो असा मोलाचा सल्ला दिला होता यापूर्वी रशियाने युक्रेन समोर अटी ठेवल्या होत्या आणि त्या मान्य असतील तर चर्चा होईल अशी भूमिका घेतली होती युक्रेन एक तटस्थ आणि अन्वस्त्र विरहित राज्य असेल क्राइमियाला रशियाचा भाग मानावा लागेल अशा काही अटी रशियाने ठेवल्या होत्या याआधी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या चार फेऱ्या झाल्यात मात्र अद्याप त्यातून मार्ग निघालेला नाहीये त्यामुळे आता झेलेन्स्की यांच्याकडून चर्चेची तयारी दाखवली आणि त्यावर चर्चा होणार का आणि हा संघर्ष निवळणार का हे ये येत्या दिवसांमध्ये समजेलच पण तोपर्यंत अशाच माहितीपूर्ण तो व्हिडिओसाठी आमचा न्यूज डंकाचा युट्यूब चॅनल पाहत राहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या न्यूज रंगाचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा